हॅलो, एस एम प्लेटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथे आज आपण बट्ट्याचं पीठ मळतोय. मी इथे एक मी थोडे धणा पावडर आणि बडीशेपची पावडर थोडी टाकली आहे. ओवा, मीठ आणि थोडीशी हळद. हे बट्ट्याचं पीठ आपण आता ह्या अशा पद्धतीने आपण मळून घेतलेलं बघू शकता. शेवटी आपण थोडं तेल टाकून त्याला छान मळून घ्यायचं आहे. बट्ट्याचं पीठ हे आपलं रव्यासारखं थोडं जाडसं दळलेलं असतं. आता ह्या अशा पद्धतीने आपण बट्ट्याचं पीठ मळून घेतलेलं आहे. आता याच्या बट्ट्या आपण करून घेणार आहोत. ह्या अशा पद्धतीने आपण बट्ट्या करायच्या आहेत. आपण इथे बट्ट्या उकडण्यासाठी आपण अर्धा पातेलं पाणी ठेवलेलं आहे. त्याला छान उकळू द्यायचं आहे. नंतर याच्यात आपण बट्ट्या टाकायच्या आहेत. अशा पद्धतीने गोल गोल करून घ्यायचे. इथे बघू शकते, इथं पाणी उकळलेलं आहे आपलं. याच्यात आपण आता बट्ट्या टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने दोन तीन जेवढ्या माव्या तेवढ्या टाकून घ्यायच्या आहे. आणि हे शिजून बट्ट्या जर शिजल्या ना तर वरती येतात. वरती आले की आपण समजून घ्यायचं की आपल्या बट्ट्या शिजल्या आहेत म्हणून. थोडं त्याला असं खालीवर करून घ्यायचं आहे. बट्ट्यांचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहे. इथे बघू शकता, असे तुकडे करून आणि मग तळायचे. असं टाकून घ्यायचे आहे. पूर्ण असं बट्ट्या छान तळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने ही बट्ट्यांची रेसिपी जर मला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सगळे बट्टे आपण तळून घ्यायचे आहे. तळून घेतलेलं आहे. तिथे बघू शकतात. बट्ट्याची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा.